देशाचे जे गृहमंत्री आहेत यांनी आता झिरो टॉलरन्स अशी पॉलिसी केलेली आहे सगळ्या गृहमंत्र्यांची बैठक त्यांनी घेतली सगळ्या डीजींची बैठक त्यांनी घेतली सगळ्या राज्यांमध्ये एक स्टेट कमिटी आणि एक जिल्हा कमिटी केली आहे आणि या जिल्हा कमिटीमध्ये फूड अँड ड्रग्ज याच्यामध्ये राज्य सरकारचं अँटी नार्कोटिक्स आणि केंद्र सरकारचं जे काही नार्कोटिक्स ब्युरो आहे अशा सगळ्यांचे लोक आणि कलेक्टर त्यामुळे सगळ्यांना एकत्रित याच्यामध्ये ठेवलेलं आहे यांना रेग्युलर मिटिंग्स घ्याव्या लागतात यांना एकीकडे कॅम्पेन चालवायला सांगितलेलं आहे आणि त्यासोबत इफेक्टिव्ह कारवाई होते की नाही हे मॉनिटरिंग करायला सांगितलेलं आहे आणि म्हणून आपण बघितलं असेल की इतक्या मोठ्या प्रमाणात आता या ड्रग्सच्या संदर्भातली कारवाई ही आता आपण या ठिकाणी करतो आहोत आणि निश्चितपणे मी आपल्याला आश्वस्त करू इच्छितो की आपण जी भावना व्यक्त केली आहे त्या अनुरूप येत्या काळामध्ये कारवाई होईल अशा पद्धतीची अंमली पदार्थ बंद करण्यासाठी येणाऱ्या काळामध्ये या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ग्रह विभागाच्या मार्फत कोणती कारवाई केली जाणार आहे मान्य अध्यक्ष मोदय मागच्या लक्षवेधीच्या उत्तरात देखील मी सांगितलं की आता स्वतः केंद्रीय गृहमंत्री मान्य श्री अमित भाई शहा यांनी एक टास्क फोर्स तयार केला आहे अंमली पदार्थांच्या विरुद्ध आणि त्यांनी एक अतिशय महत्वाची गोष्ट डीजी कॉन्फरन्स मध्ये सांगितली की काही देशांनी अंमली पदार्थ रेग्युलराईज केले आहेत त्याच्या सेवनाला मान्यता दिली आहे त्याच्यावर गृहमंत्र्यांनी असं सांगितलं की ते जे देश आहेत ते देश अंमली पदार्थाच्या विरोधातली लढाई हारली आहे त्यामुळे आता त्यांना ते रेग्युलराईज करण्याशिवाय पर्याय नाही आहे पण भारत अजून हारलेला नाही आज आपण जर योग्य प्रकारची कारवाई केली तर आपण अंमली पदार्थांचा जो मेनिस आहे हा आपण थांबवू शकतो आणि म्हणूनच मोठ्या प्रमाणात केंद्र सरकारने प्रत्येक चीफ सेक्रेटरीच्या अंतर्गत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या अंतर्गत त्या ठिकाणी टास्क फोर्स तयार केलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्या विभागाचे लोक एकत्रितपणे दिलेले आहेत रेग्युलर बैठका त्यांनी घेऊन जाणीव जागृती देखील करायची आहे आणि इफेक्टिव्ह कारवाई देखील करायची आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मी मगाशी सांगितलं की जवळजवळ चार हजार नऊशे अठ्ठावीस कोटी रुपयाचे ड्रग्ज हे आपण जप्त केले आहेत आणि जप्त करून ते नष्ट केले आहेत के आपण जाळून टाकतो आता काही चॅलेंजेस आपल्या समोर आहेत उदाहरणारदाखल मेफेड्रिनचा विषय असेल की जे आपल्या मागच्या काळात लक्षात आलं की अगदी झोपडपट्टीमध्ये त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न होतो त्याच्यावर आपण कारवाई करतो दुसरं हे कफ सिरप वगैरे अशा प्रकारचा जो विषय आहे या संदर्भात आता आपण आदेश दिले आहेत की प्रत्येक फार्मसीमध्ये त्या ठिकाणी सी सी लावायचा आहे प्रिस्क्रिप्शन शिवाय ते द्यायचं नाहीये आणि त्यासोबत त्याचा नंतर किती तुमच्याकडे आले आणि किती विकले गेले याचा हिशोब देखील आता त्यांना ठेवायचा आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे याचा जो मेनिस तयार झालेला आहे तो देखील आपल्याला त्या माध्यमातन कमी करता येईल आणि यात अलीकडच्या काळामध्ये दोन गोष्टी लक्षात आल्या आहेत एक मोठ्या प्रमाणात विदेशातनं कंटेनरमध्ये खाली ड्रग्ज ठेवायचे आणि वर इम्पोर्ट एक्सपोर्ट मटेरियल ठेवायचं अशा प्रकारे ड्रग्स येण्याचं प्रमाण हे ये लक्षात आलंय या संदर्भात जे एन पी टीवर विशेष व्यवस्था आपण केली आहे आणि आता जे एन पी टी शी बोलून नार्कोटिक्स ब्युरो आणि आपलं जे अँटी अँटी नार्कोटिक नर्क, सेल आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्कॅनर्स हे लावण्याचं प्रमाण आता आपण वाढवलेलं आहे की जेणेकरून त्या स्कॅनर्सच्या माध्यमातन अशा प्रकारे जर खाली ड्रग्ज आहेत आणि वर एक्सपोर्ट मटेरियल आहे तर ते आपल्याला त्या ठिकाणी पडतावून त्याच्यावर कारवाई करता येईल म्हणूनच आपण मध्यंतरी बघितलं असेल की मोठ्या प्रमाणात पोर्टवर जे एन पी टी सारख्या पोर्टवर आपण आता ड्रग्ज पकडलेले आहेत यासोबत एक अजून गोष्ट लक्षात आली आहे की पोलिसांची कारवाई ही ड्रग पेडलरनी तीन चार वेळा काम केलं की ड्रग पेडलर लक्षात येतो आणि मग त्या पेडलरवर कारवाई होते लक्षात आल्यानंतर आता नवीन पद्धत सुरू झाली आहे आणि कुरिअरच्या माध्यमातून म्हणजे ऑनलाईन बुकिंग करायचं आणि कुरिअरच्या माध्यमातून डिलिव्हरी करायची या संदर्भात सगळ्या रजिस्टर्ड कुरिअर्सला आता आपण त्या ठिकाणी सूचना केल्या आहेत त्यांच्या ऑफिसेसला भेटी देऊन त्या ठिकाणी कधी कधी सरप्राईज तपासणी करणं किंवा त्यांना हे सांगितलंय की तुम्ही जर याची तपासणी केली नाही आणि तुमच्या एखाद्या कुरिअरमध्ये अशा प्रकारे ड्रग्ज जर आढळले तर तुमच्यावरही कारवाई होऊ शकते याही संदर्भातली कारवाई आपण सुरू केलेली आहे पण हे सगळं होत असताना हे निश्चित आहे की ही सगळी परिस्थिती जी आहे ही लक्ष घालण्यासारखी आहे चिंता करण्यासारखी आहे आणि म्हणून मुंबई असेल किंवा महानगर असतील या सगळीकडे आपण या संदर्भातलं मिशन मोडवर काम सुरू केलेलं आहे आणि एक प्रकारचे छुप युद्ध देखील आहे आपल्याला कल्पना आहे की पाकिस्तान सारखे आपले शत्रू राष्ट्र हे आपल्याशी ज्यावेळेस योग्य प्रकारे लढू शकत नाही ती शक्ती नाही त्यावेळी आपल्या नवीन पिढीला बरबाद करण्याचं काम देखील मोठ्या प्रमाणात केलं जातं पंजाबमध्ये आपण ते बघितलं आहे ते लोन आपल्यापर्यंत येऊ नये या दृष्टीनं सरकार निश्चितपणे कारवाई करेल आणि या संदर्भात इफेक्टिव्ह स्टेप्स घेणं आम्ही सुरू केलेल ड्रग्सच्या संदर्भातला मेजर चॅलेंज असं आहे की क्वांटिटी कमी असते आणि त्याचा त्याची किंमत जास्त असते त्यामुळे अगदी कंटेनर कंटेनरमध्ये म्हणजे छोट्याशा एखाद्या दे बॉक्समध्ये देखील एखाद्या दे मोटरसायकलमध्ये देखील तसं ट्रान्सपोर्टेशन हे होतं आणि म्हणूनच याच्यावर टू प्रोंज अप्रोच आपला आहे की क्वांटिटी मोठी येते मग ती डिस्ट्रीब्यूट होते ती येणारी क्वांटिटी कशी पहिल्यांदा थांबवता येईल हा एक महत्वाचा आपला प्रयत्न आहे आणि त्यासोबत मग हे जे पेडलर्स असतात किंवा अशा प्रकारचं काम करणारे असतात यांच्यावर कारवाई कशी करायची तोही आपला एक विषय आता मध्यंतरीच्या काळामध्ये एका इंटेलिजन्सच्या आधारावर आपण धारावीमध्ये कारवाई केली आणि त्या कारवाईमध्ये केवळ पेडलर नाही तर त्याची कम्प्लीट चेन आपण शोधून काढली mm -hmm. त्यामुळे यातलं महत्वाचं आहे की पेडलर हा सापडून फायदा होत नाही जोपर्यंत कम्प्लीट चेन त्याची आपल्याला सापडत नाही की माल येतो कुठ नाही तोपर्यंत त्याचा फायदा होत नाही आणि म्हणून त्याच्या आणि नॉर्मली पोलिसांची पद्धत काय असते की पेडलर सापडला की त्याच्यावर गुन्हा दाखल करून आणि मग त्याच्यावर आपण ते चार्जशीट दाखल केली की आपलं काम संपलं असं आपण समजतो पण आता आपण पोलिसांना सूचना दिल्या की नुसत्या पेडलरला पकडून चालणार नाही तर त्याची पूर्ण चेन शोधून काढा त्यांनी कोणाकडनं आणलं त्यांनी कोणाकडनं घेतलं जोपर्यंत शेवटच्या सोर्स पर्यंत आपण पोचत नाही तोपर्यंत शांत बसू नका अशा प्रकारच्या सूचना भातकळकर साहेब आपण निश्चितपणे त्या ठिकाणी दिलेल्या आहेत आणि यापुढे जे काही जाणीव कार्यक्रम पोलीस स्टेशनमध्ये होतील त्यांना सूचना देण्यात येतील की स्थानिक लोकप्रतिनिधींना देखील आपण त्यात इन्व्हॉल्व्ह करून घ्या कारण लोकप्रतिनिधी इन्वॉल्व्ह झाले तर त्या कार्यक्रमाची व्यापकता देखील आपल्याला वाढवता येईल आपलं जे अँटी नार्कोटिक्स ब्युरो आहे त्या त्या ब्युरोला देखील अधिक डिसेंट्रलाइज करायचा आमचा विचार आहे कारण आपलं एकमेव राज्य असं आहे की ज्या राज्यामध्ये राज्या आपण स्वतंत्रपणे नार्कोटिक्स ब्युरो नार्कोटिक्स आपले डिपार्टमेंट चालवतो बाकी ठिकाणी सेंट्रलचं से जे एनसीबी आहे तेच मोठ्या प्रमाणात कारवाई करतं त्यामुळे याला अधिक स्ट्रेंथन करून हे जेवढं डिसेंट्रलाइज करता येईल अगदी पोलीस स्टेशन लेवलला जरी आपल्याला नेता आलं तरी देखील त्याचा विचार आपल्याला करावा लागेल त्यामुळे निश्चित असा कालबद्ध कार्यक्रम तयार करण्यात येईल हुक्का पार्लर तर ता तातडीने बंद होणं हे अध्यक्ष महोदय गरजेचं आहे या संबंधामध्ये कुठल्या प्रकारची उपाययोजना कराल हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय निश्चितपणे जी अपेक्षा व्यक्त केलेली आहे ठाणे पोलिसांना त्या सूचना देण्यात येतील हुक्का पार्लरवर आपण मागच्या काळात रेग्युलेट केलेला आहे बंदी पण टाकलेली आहे तरी देखील जर कुठे इलिगली अशा प्रकारचं काम होत असेल तर त्याच्यावर कडक कारवाई ही केली जाईल रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर तयार करण्याची आवश्यकता हो आहे सन्माननीय योगेश सागर यांची सूचना चांगली आहे निश्चितपणे त्याची व्यवहारता मी पडताळून पाहू आणि त्या संदर्भात पुढची कारवाई कशी करता येईल त्याच्याकडे बघितलं जाईल